रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती इंडस्ट्री आहे आणि त्यातल्या त्यात केमिकल इंडस्ट्रीचे झोन आहेत. जसं इकडे पाताळगंगा आहे, महाड आहे, रोहा आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती केमिकल इंडस्ट्रीज आहेत. मागच्या 3 महिन्यापासून या ज्या अशा इंडस्ट्रीज आहेत त्या ठिकाणी तपासणी चालू आहे. मग आपण MIDC चे अधिकारी आहेत किंवा फूड अँड ड्रग्स डिपार्टमेंटचे अधिकारी आहेत यांना घेऊन आपण जॉईंटली आपण तपासणी करत होतो. मागच्या 2-3 महिन्यामध्ये अनेक इंडस्ट्रीज आपण तपासणी केली आणि काल अशाच पद्धतीची तपासणी करत असताना आमचे पोलीस हवालदार पाटील आणि शेडगे हे दोघं जण तपासणी करत असताना ती इंडस्ट्री अशी त्या ठिकाणी त्यांना संशयास्पद अशा काही हालचाली दिसल्या आणि म्हणून त्यांनी आत प्रवेश केल्यानंतर त्यांना पूर्ण मेफेड्रॉन बनवण्यासाठी जी लॅबोरेटरी आहे त्याचं युनिट मिळालं आणि त्या ठिकाणी जे केमिकल्स प्रिकर्सर्स आणि जेवढे पण काही इक्विपमेंट्स आहेत ते प्राप्त झाले आणि जो काही मेफेड्रॉन प्राप्त झाला त्याचे 85 किलो 200 ग्रॅम इतका वजनाचा मेफेड्रॉन जप्त करण्यात आला. रॉ मटेरियल आहे ते कुठून आणलेलं आहे त्या दिशेने आम्ही तपास करणार आहोत आणि जो फाईन प्रोडक्ट किंवा फायनल प्रोडक्ट जो मेफेड्रॉन इतक्या मोठ्या प्रमाणावरती बनत होता तर तो नेमका ती जी चेन आहे कुठे विकला जात होता आणि त्यासाठी कोणकोणत्या लिंकेजेस मध्ये होते तर ते आम्ही शोधण्यासाठी आम्ही एक इन्व्हेस्टिगेशन करत आहोत. NDPS कायद्यान्वये गुन्हे सुद्धा नोंद आहेत. म्हणजे हे हॅबिच्युअल ऑफेंडर आहेत. पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री शीतल राऊत आणि या विभागाचे SDPO श्री विक्रम कदम यांच्या टीमनं त्या ठिकाणी धाड घातलेली आहे आणि त्या ठिकाणी 85 किलो 200 ग्रॅम इतकं मेफेड्रॉन जे आहे ते जप्त करण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी जेवढा मुद्देमाल जप्त केलेला आहे त्या एकूण मुद्देमालाची आणि एकंदरीत किंमत आहे 107 कोटी 30 लाख रुपये. खोपोली पोलीस ठाण्यामध्ये NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि आतापर्यंत 3 जणांना ताब्यात घेतलेला आहे. पुढील तपास जे आहे ते पोलीस निरीक्षक करत आहेत.